नमस्कार शिवभूषण या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत या चॅनलच्या माध्यमातून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी रचलेल्या बुधभूषणम या राजकारणशास्त्रावर आधारित ग्रंथाचा अभ्यास आपण करतो आहोत या ग्रंथातील मुख्य प्रकरण म्हणजे दुसरा अध्याय ज्याचं नाव आहे राजनीती त्यातील नृपती लक्षण किंवा नृपलक्षण या प्रकरणाचा आपण अभ्यास करतो हो। आहोत ते त्यातील श्लोक क्रमांक दहा आता आपण बघूया बुधभूषण अध्याय क्रमांक दोन राजनीती श्लोक क्रमांक दहा श्लोक असा आहे लोकधारा श्रेयोराज्ञा दुरापा दुष्परिग्रहा तिष्ट्याप इवाधारे चिरमात्मनी संस्कृते यामध्ये आत्तापर्यंत संभाजी महाराजांनी राजाची वेगवेळी लक्षणं सांगितलेली कुठले गुण राजाकडे असले पाहिजे त्या राजाच्या सद्गुणांचा प्रजेला कसा त्याचा फायदा होतो किंवा राज्याला सुद्धा त्याचा कसा फायदा होतो हे सगळं आतापर्यंत सांगितलेलं आहे आता संभाजी महाराज प्रजाजनांच्या जबाबदारीवर भाष्य करत आहेत की केवळ राजा उत्तम असून का उपयोग आहे त्या राजाचे उत्तम गुण ग्रहण करण्यासाठी त्याचा फायदा उठवण्यासाठी प्रजाजन सुद्धा उत्तम असणं आवश्यक आहे ते असं म्हणतात लोकधारा राज्ञ राजा हा संपत्ती संपन्न आहे अत्यम उत्त, अत्यंत उत्तम गुणांनी संयुक्त आहे परंतु जर प्रजाजनांच्या ठिकाणी त्या उत्तम गुणांचा राजाच्या सद्गुणांचा उत्तमपणे किंवा चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेण्याची क्षमता नसेल ते ग्रहण करून घेण्याची क्षमता नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे राजाचं अलौकिकत्वसुद्धा त्या ठिकाणी व्यर्थ होतं त्यामुळं लोकधाराश्री राज्या दुरापादुष परिग्रहा की जर प्रजाजन हे तसे संस्कारक्षम नसतील तसे सुसंस्कृत नसतील आणि राजा कितीही चांगला असेल तरी लोककल्याण हे अत्यंत दुरापास्त आहे दुरापादुष परिग्रह म्हणजे खूप अवघड लोककल्याणाचं काम होऊन बसेल मग ते काय सांगतात त्याचं उदाहरण दिलंय त्यांनी तिष्ठन त्याप इवाधारे चिरमात्मनी संस्कृती की पाणी खूप छान आहे अगदी अमृत आहे अगदी गंगेचं जल आहे अत्यंत पवित्र आहे परंतु त्या जलाला सुद्धा स्थिर राहण्यासाठी कुठल्या तरी पात्राचा आधार घ्यावा लागतो कुठल्या तरी भांड्याचा कुठल्या तरी पात्राच्या आधारे जर पात्रच नसेल तर पाणी खूप छान येतं ते ठेवणार कुठं ते वाहून जाईल येतंच कुठंतरी नष्ट होऊन जाईल म्हणजे ते व्यर्थ जाईल तर पाणी उत्तम आहे अगदी गंगाजल आहे अगदी अमृत आहे तर त्याचा संग्रह करण्यासाठी सुद्धा पात्र चांगलं असावं लागतं पात्र जर छिद्र असलेलं असेल तर त्यामध्ये सुद्धा ते पाणी टेकणार नाही काही क्षणातच ते निघून जाईल पात्रच नसेल तर ते, ते पाणी ठेवायचं कुठं ते असंच व्यर्थ जाईल त्यामुळं राजा उत्तम असणे ही जशी गरज आहे तस उत्तम राजाचा लोकहितासाठी वापर करून घेण्याची क्षमता ते संस्कार प्रजेमध्ये असणं ही सुद्धा अत्यंत आवश्यक गोष्ट आहे नुसता राजा उत्तम असते असेल आणि प्रजाजन संस्कारहीन संस्कारही नसतील तर लोककल्याण होऊ शकत नाही लोककल्याण साधलं जाऊ शकत नाही खूप महत्वाचा सिद्धांत संभाजी महाराजांनी सांगितलेला आहे आणि अशी परिस्थिती ज्यावेळी होती ती अत्यंत दुर्दैवी परिस्थिती मानली जाते की राजा खूप चांगला आहे परंतु प्रजाजन मात्र का ते काही स्वीकारायला तयार नाहीत त्या त्या राजाचं सद्गुणांना ग्रहण करण्याची क्षमता प्रजाजनांच्या ठिकाणी नाही अशी परिस्थिती असेल त्याला केवळ दैव दुर्विलास असंच म्हणावं लागेल तर हे सुद्धा अजिबात असता कामा नाही त्यामुळे राजा उत्तम राजाकडून चांगली कामं करून घेण्याची क्षमता प्रजाजनांमध्ये असणं खूप आवश्यक आहे आणि आजच्या लोकशाहीमध्ये सुद्धा हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे लोकशाहीमध्ये लोक, लोक राजांना नियुक्त करत असतात निवडून देत असतात तर लोकांचा विवेक चांगला असेल तर चांगला मनुष्य निवडून जाईल लोक जर जा मूर्ख असतील तर मूर्ख मनुष्य निवडून जाईल हा सिद्धांत संभाजी महाराज जो सांगितलेला आहे तो लोकशाही राज्य पद्धतीत तर अत्यंत समर्पकपणे लागू आहे आपण बघतो की जर दारू पिणारे लोक राज्यात असतील दारुड राजालाच ते पसंत करते तर याचा बारकाईने अभ्यास होणं आवश्यक आहे लोकशाहीचं यश किंवा राज्यकारभाराचं यश हे प्रजाजनांच्या भूमिकेवर सुद्धा तितकंच अवलंबून असतं प्रजाजनांच्या क्षमतेवर प्रजाजनांच्या विवेकावर राज्याचं यश अवलंबून आहे केवळ राजा उत्तम असून भागणार नाही हा अत्यंत महत्वाचा मुद्दा संभाजी महाराजांनी या श्लोकात मांडलेला आहे संभाजी महाराजांच्या अशाच उत्तमोत्तम श्लोकांचा आनंद घेण्यासाठी आपल्या शिवभूषण या चॅनलला सबस्क्राईब करा हा श्लोक आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रपरिचितांना अवश्य अग्रेशित करा धन्यवाद